सामाजिक आपत्ती घोषित करण्याची मागणी घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे व सोबतच राज्यात कोरोना रुग्ण वाढल्याने ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. या मुद्द्याकडे ठाकरे यांनी मोदींचे लक्ष वेधले आहे. सीबीएसई बोर्डाने दहावीची परीक्षा पुढे ढकलल्यानंतर आता उत्तर प्रदेश बोर्डानेही मोठा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेश बोर्डाने 10वी 12वीची परीक्षा पुढे ढकलली असून उत्तर प्रदेशात कोरोनाने धुमाकूळ घातला असून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. कोरोना काळात गंभीर रुग्णांसाठी रेमडेसिवीर इंजेक्शन खूप मोठी संजीवनी ठरत आहे. या लसीचा तुटवडा गेल्या काही दिवसांपासून भासू लागला असून ही लस बनवणारी एक मोठी कंपनी गेल्या 2 दिवसापासून बंद असल्याने खळबळ उडाली आहे. राज्यात ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरचा तुटवडा जाणवत आहे आणि त्यामुळे परिस्थिती अतिशय गंभीर बनली आहे. याच पार्श्वभूमीवर आता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी FDA अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. सगळ्याच उपाययोजनांबाबत या बैठकीत चर्चा केली जाणार आहे. राज्यासह जळगाव जिल्ह्यात सुद्धा कडक निर्बंधांसह संचारबंदी अर्थात लॉकडाऊनचाही आज पहिला दिवस होता. त्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने रस्त्यावर विनाकारण फिरणारे मास्क न लावणारे यांच्यावर दंडात्मक कारवाई केली व नियमांचे पालन करण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. देख रहे हैं इंडिया आप तक समाचार, सच्चाई से गहराई तक खबर पहुंचाए आप तक. आजकाल बाहेर गर्दीत जाऊन चिकन खरेदी करणे म्हणजे मोठी रिस्क आहे यार. अरे चिकन खायचं आहे मग टेन्शन कशाला घेतो, बोला चिकन आहे ना. बोला चिकन आपल्या जळगावचे आपले ऍप आहे जे चिकनची पूर्ण हायजीन पाळून डिलिव्हरी करतात. अरे वा, म्हणजे बाहेर जायची आणि कोरोनाचे टेन्शन घ्यायची गरजच नाहीये. हो, बोला चिकन ऍप आताच प्ले स्टोर वरून डाउनलोड कर आणि चिकन ऑर्डर कर. बोला चिकन डाउनलोड करा, चिकनची फ्री डिलिव्हरी मिळवा.